पुण्यातील पोलीस मुख्यालयाला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आहे. या ठिकाणी चालणाऱ्या भरोसा सेल आणि सेवा ॲपचे काम कशा पद्धतीनं चालतं हे समजावून घेतलं आणि त्यांना ही काम करण्याची पद्धत आवडली अशी प्रतिक्रियाही दिली आहे. आज पुण्याच्या पोलीस मुख्यालयाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. त्यांना येथे चालणाऱ्या भरोसा सेल आणि सेवा ॲपद्वारा लोकांना कशी सेवा दिली जाते याबद्दल प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं. त्यांनी ही सुविधा सर्व भारतभर चालू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि पोलिसांच्या या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र पोलिसाचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आणि त्यातून आज पुणे पोलिसांनी जे अतिशय उत्तम काम केलं त्याचं छोटंसं कौतुक करायची आज मला संधी मिळाली. महाराष्ट्राच्या पोलिसांनी आपली सुरक्षितता आणि सर्वसामान्याच्या माणसांची एक प्रेमाचं नातं, एक विश्वासाचं नातं ह्या कार्यक्रमातून जे सुरू केलेलं आहे हे अतिशय कौतुकास्पद आहे. मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना नम्र विनंती करीन की आपण हा उपक्रम तातडीने संपूर्ण राज्यात, फक्त जिल्ह्याला नाही पण पहिल्या टप्प्यात तालुक्या पोलीस लेवलला तरी तातडीने सुरू केला पाहिजे. आणि अनेक वेळा पोलिसांमधलं आणि जे सर्वसामान्य जनतेमधलं जे अंतर असतं ते पूर्णपणे ह्या पोलीस स्टेशनने जणू काय, जे आमचं सातत्याने विनंती होती सरकारला की पोलीस स्टेशन म्हणजे प्रत्येक महिलेला आपलं हक्काचं घर किंवा माहेर वाटलं पाहिजे तशा वातावरणात अतिशय उत्तम काम हे इथे करतात. त्यांच्या या कामाचा मानाचा मुजरा करते आणि संपूर्ण राज्यात तातडीने ही भरोसा स्कीम आणि त्यांची दुसरी जी स्कीम आहे सेवाभावी ती तातडीने सुरू करावी अशी गृहमंत्र्यांना तुमच्या माध्यमातून नम्र विनंती करते.